जयशिव रे भाऊंनो, मी तुमचा भाऊ सौरभ आगचौरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्याच यूट्यूब चॅनल सौरभ एडिट्सवर. तर भाऊंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम कडक आणि फुल एच डी क्वालिटीमध्ये बर्थडे बॅनर जे आहे ते डिझाईन करणार आहोत. आणि तुम्ही ते बॅनर बघू शकता, फुल एच डी क्वालिटीमध्ये आपण क्रिएट केलं आहे. आणि भाऊंनो, एकदम फोटोशॉपसारखं दिसते, पण फोटोशॉपमध्ये आपण काय क्रिएट केलं नाही, आपण अशा टाईपची एडिटिंग फोनमध्ये करणार आहोत. आणि अशा टाईपची एडिटिंग तुम्ही तुमच्या फोनमध्ये कशी करू शकता तुम्हाला एकदम मी स्टेप बाय स्टेप पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपले व्हिडिओ जे आहे ते नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला फक्त दोन स्टेप करायचे आहे. एक तर म्हणजे ज्यांना कोणचा बर्थडे असेल त्याचा फोटो तुम्हाला ॲड करायचं आहे, आणि आपलं नाव जे आहे ते चेंज करून घ्यायचं आहे. तुम्हाला जे काही नाव टाकायचं तुम्ही टाकू शकता. आणि दोन स्टेप करून तुम्ही तुमचा बॅनर जो आहे तो अगदी 2 मिनिटांमध्ये क्रिएट करू शकता. तर भाऊंनो, आपले व्हिडिओ जे आहेत नीट शॉर्टपर्यंत बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये एक पासवर्ड भेटेल, तो पासवर्ड टाकून तुम्ही सर्व मटेरियल जे आहे ते आपल्या बॅनरमधलं ते डाउनलोड करू शकता. तर भाऊंनो, तुम्हाला खरंच आपले आजचे व्हिडिओ आणि आपला आजचं बॅनर आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओ लाईक करून टाका. जे कोणी आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण अशाच प्रकारच्या सोप्या एडिटिंगच्या व्हिडिओ जे आहे तर कायम घेऊन येत असतो. तर जेणेकरून सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर मग जरा तुमचा वेळ जास्त नाही घेता, आपली आजची जी काही बर्थडे बॅनर एडिटिंग आहे त्या एडिटिंगला आपण सुरुवात करूयात. तर भाऊंनो, तुम्हाला स्टॅपची एडिटिंग जी आहे ती करण्यासाठी सिम्पली 2 ॲपचा यूज करावा लागेल. एक म्हणजे आपला पिक्सल ॲप, दुसरा म्हणजे आपला पिक्सआर्ट. तर दोन्ही पण आपलेच कडकमध्ये ॲप आहे एडिटिंगचे. तर सर्व काही एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर सिम्पली तुम्हाला सर्वात अगोदर आपलं पिक्सल ॲप जे आहे त्या पिक्सल ॲपला तुम्हाला ओपन करून घ्यायचे. तर आपण सिम्पली पिक्सल ॲपवर क्लिक करून घेऊयात आणि आपलं पिक्सल ॲप जे आहे त्याला ओपन करून घेऊयात. तर कन्फर्मेशन तर कॅन्सल करून घेऊयात. तुमच्या पुढे हा न्यू टेक्स्ट येईल तर त्यावरती क्लिक करायचं आहे. येथेवर तुम्हाला डिलेटचं ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करून हा जो काही न्यू टेक्स्ट आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे. ओके, तर ओके करून घेऊयात. त्यानंतर म्हणून तुम्हाला मी आपल्या मटेरियलच्या दोन लिंका प्रोव्हाइड केलेलं आहे. एक तर म्हणजे सर्व PNG इमेज, ज्यामध्ये तुम्हाला सर्व PNG इमेज प्रोव्हाइड केलं आहे. आणि दुसरं म्हणजे आपली पिक्सल ॲपची PLP फाईल. सिम्पली आपण आपली आजची रेटिंग PLP करणार आहोत, कारण तुम्हाला फक्त तुमचा फोटो, तुमचं नाव चेंज करायचं आहे व तुमचं बॅनर जे आहे ते अगदी 1 मिनिटात क्रिएट होईल. तर तुम्हाला जे जो लिंक सोपी वाटेल पिक्सल ॲपची PLP फाईल किंवा PNG इमेजची, तर सिम्पली तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला जी लिंक आवडेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व मटेरियल जे आहे ते आपल्या फोनमध्ये डाउनलोड करू शकता. तुमचं बॅनर जे आहे ते अगदी 2 मिनिटात क्रिएट करू शकता. सिम्पली आपण आपल्या पिक्सल ॲप थ्रू आपली आजची बॅनर एडिटिंग जी आहे ती करणार आहोत. तर सिम्पली आपण आपल्या PLP फाईलला ओपन करून घेऊयात. तर PLP फाईल कशी ओपन करायची, तुम्हाला वरती 3 डॉट क्लिक करायची. येथेवरती तुम्हाला खालून 3 नंबरचा ऑप्शन भेटेल open.plp फाईल, त्यावरती क्लिक करायचे. तर तुम्हाला इथे तुमच्यापुढे काय असा इंटरफेस येईल बाहून. सिम्पली तुम्हाला वरती PLP क्लिक करायची. येथेवरती पुन्हा एकदा ॲरोवरती क्लिक करायचे. आणि तुम्ही जर आपली PLP फाईल जी आहे ती डाउनलोड केली असेल, तुमचं डाउनलोड फोटो जे आहे शोधून घ्यायचे, कारण डाउनलोड केला ती फाईल जी आहे ती आपल्या डाउनलोड फोटोमध्ये येईल. तर आपलं डाउनलोड फोटो जे आहे शोधून घ्यायचे, त्यावरती क्लिक करायचे भाऊनो. आणि तुमच्याकडे काय असा इंटरफेस येईल, तर तुम्हाला इथे दिशा बर्थडे बॅनर PLP बाय सौरभ असं येईल. तर भाऊनो, ही तुम्हाला फाईल जेव्हा दिसेल तेव्हा तुम्ही इथं पासवर्ड टाकून त्या PLP फाईलला एक्सट्रेक्ट कराल. तर पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला पासवर्ड टाकता येत नसेल, कुठं टाकायचा, कसं टाकायचा, मटेरियल जे आहे ते कसं डाउनलोड करायचं, त्याला कसं ॲड करायचं, तर भाऊनो त्यावरती आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आहे आपण बनवले आहे त्यावरती व्हिडिओ. तर ती व्हिडिओ जाऊन बघा, एकदम स्टेप बाय स्टेप बघा की कसं काय करायचं आहे. आणि ती व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू शकता. तर सिम्पली आपण PLP फाईलवर क्लिक करून त्या PLP फाईलला ओपन करून घेऊयात. तिथे 2 ऑप्शन येतील, ओपन ओनली आणि दुसरा ओपन ॲड ॲड. तुम्हाला जो ऑप्शन आवडेल त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथं ॲड करू शकता. तर आपण ओपन ॲडवर क्लिक करून आपली PLP फाईल जी आहे तिथं ॲड करून घेऊयात. तर तुम्हाला कन्फर्मेशन येईल तर ओके करून घ्यायचं आहे भाऊनो. इथं बॅक यायचं आहे आणि आपली PLP फाईल जी आहे तिथं पूर्णपणे एकदम कडकमध्ये ॲड झालेली. तर अशा टाईपची आपली PLP फाईल आहे. आपण मागे उठल्याचा फोटो आणि सिम्पली पुढे आपला जो काही बर्थडे आहे म्हणजे त्याचा फोटो ॲड केलेला आहे. आणि इथं तुम्हाला फक्त तुमचं नाव चेंज करायचं आहे, फोटो चेंज करायचं आहे, तुम्हाला जो काय वाटलं चेंज करायचं तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला इथे वरती डबल चौकोन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा टाईपने आपल्या सर्व लेअर जे आहे तुमच्या पुढे ओपन होतील. तुम्ही कोणत्या लेअरला अनलॉक करून ते तुमच्या मनाने कुठे पण सेट करू शकता तुम्हाला वाटेल तिथं. आणि खूप कडक झालेलं आहे बॅनर, आपण विठ्ठलाचा फोटो मागे ॲड केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले महाराज जे आहे ते का कोपऱ्याला सेट केले तर खूप कडक दिसतं आहे. तुम्हाला कसं वाटलं बॅकग्राऊंड नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कसा फोटो चेंज करायचा, कसं नाव तुमचं ॲड करायचं एकदम सांगणार आहे. मला सांगली आपण आपला फोटो जो आहे दुसरा तो तर चेंज करून घेऊयात. डबल चौकोन क्लिक करायचं आहे, मला फोटो जो आहे तिथं असेल तर डिलीट करून टाकायचा आहे. ओके, या स्टेपनं. आणि तुम्हाला ज्याने कोणता फोटो ॲड करायचा असेल त्याचा फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला तिथे चॅकवर क्लिक करायचं आहे, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे. आणि सिम्पली तुमची गॅलरी जी आहे तुमच्या पुढे ओपन होईल. तर सिम्पली आपण आपल्या फोटोला सेट करून घेऊयात. तर मग तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो अशा प्रकारे PNG फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येत नसेल किंवा फोटोचं बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह करता येत नसेल, तर त्यावर जाऊन भाऊन आपल्या चॅनलची व्हिडिओ आहे ती व्हिडिओ जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि तुम्ही पण तुमचा फोटो जो आहे तो असा PNG फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकता. तर दोन व्हिडिओ आपल्या चॅनलती दोन्ही पण व्हिडिओ बघून घ्या. तर अशा तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे, तुम्हाला वाटेल तर तुम्ही सेट करू शकता. आणि आता प्रश्न येतो आपल्या नाव जे आहे आपल्या
म्हणजे काय बड्डेचं ज्या कोणाचा बड्डे आहे त्याचं नाव आहे ते कसं चेंज करायचं. तर म्हणून आपण नाव जे आहे त्याची आपण पीएनजी इमेज क्रिएट केली आणि ती पीएनजी इमेज आपण काढली पिक्सलॅबमध्ये. तर आपण जाऊयात आपल्या पिक्सलॅबमध्ये, सॉरी पिक्सआर्टमध्ये. तर तुम्हाला पिक्सआर्ट ओपन करून घ्यायचं, आपलं तुमच्याकडे नसेल तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आपल्या स्टोरवरून. तर प्रत्येक जागेवर क्लिक करायचं आहे तुम्हाला, यायचं खाली इथं आपलं बॅकग्राऊंडवर. तर पीएनजी बॅकग्राऊंड जे आहे त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तरी तुम्हाला खाली भरपूर ऑप्शन भेटेल, तुम्हाला सर्च करून घ्यायचं असं याला. तुम्हाला एक ऑप्शन भेटेल टेक्स्टचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि मग तुम्हाला जे त्याला कोणता बड्डे असेल त्याचं एक नाव इथे टाकून घ्यायचं आहे. तर डायरेक्ट नाव टाकायचं नाही, तुम्हाला नाव टाकण्यासाठी एक ॲप लागेल, प्ले स्टोर भेटून जाईल, इंडियन फॉन्ट कन्वर्टर. तर म्हणून हा ॲप जो आहे तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. तुम्ही इन्स्टॉल केल्यावर तुमच्या पुढे काहीसा असा इंटरफेस येईल. ओपन केल्यावरती तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल 3 नंबरचा, युनिकोड AMS इंडिया फॉन्ट. तर हा युनिकोड जो आहे तो आपण यूज करायचा आहे. तर त्यावरती क्लिक करायचं आहे 3 नंबरच्या ऑप्शनवरती. तुमचं जे काही तुम्हाला नाव टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. सिम्पली आपण आपलं नाव जे आहे टाकून घेऊयात. ओके, तर अशा तुम्हाला तुमचं नाव जे आहे तिथं टाकून घ्यायचं आहे. आणि मराठी टाका बाहून मराठी तुम्हाला टायपिंग करायची. आणि तुम्हाला इथे मधला ऑप्शन भेटेल युनिकोड AMS इंडिया फॉन्टचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि खाली तुम्हाला तुमचा जो टेक्स्ट जो आहे तो रेडी होईल. तर तुम्हाला एक इथे ऑप्शन भेटेल कॉपीचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. हा जो काही टेक्स्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. तर आपल्या क्लिक बोल्ड वाढलेला आहे. तर सिम्पली आपण जाऊयात आपल्या पिक्सलॅबमध्ये, सॉरी पिक्सआर्टमध्ये. आणि सिम्पली हा टेक्स्ट जो आहे तो पेस्ट करून घेऊयात. तुम्हाला वाटलं असेल की हा काय IDSA तर सांगणार आहे पुढं, राईट करून घेऊयात. आणि सिम्पली तुम्हाला इथे भरपूर फॉन्ट भेटतील. तर तुम्हाला ॲरेवरती क्लिक करायचं आहे, इथे माय फॉन्ट्सवर क्लिक करायचं आहे. आणि भाऊंनो तुम्हाला मी भरपूर फॉन्ट प्रोव्हाइड केले आहे, आपल्याच्यावरती 2 व्हिडिओ आहे मराठी फॉन्टच्या. तर ते सर्व फॉन्ट तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे तुमच्याकडे नसतील तर. तर आपण हा फॉन्ट जो आहे तो यूज केलेला आहे. तर भरपूर सारे फॉन्ट आपण प्रोव्हाइड केले आहे, दोन्ही पण चॅनलवरती भेटून जाईल. तुम्ही सर्व फॉन्ट जे आहे ते डाउनलोड करून घ्या. आणि त्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला कसे फॉन्ट ॲड करायचे एकदम व्यवस्थित सांगितलं आहे. तर ते व्हिडिओ बघून घ्या आणि फॉन्ट जे आहे ते डाउनलोड करून घ्या. तर फॉन्ट जो आहे तुम्हाला यूज करायचा आहे आणि सिम्पली अशा टाईम तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर कलरवर क्लिक करायचं आहे. इथं ग्रेडियंट तुमचा 2 ऑप्शन आहे, ग्रेडियंट त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं व्हाईट जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं केसरी घ्यायचं आहे आपला भगवा. इथं राईटवर क्लिक करून तुम्हाला ब्लॅक जो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला सिम्पली येलो सिलेक्ट करायचं आहे आणि राईटवर क्लिक करून तुम्हाला आपला टेक्स्ट जो आहे तिथं क्रिएट करून घ्यायचं आहे. सिम्पली राईटवर क्लिक करायचं आहे. टेक्स्ट क्रिएट केल्यावरती तुम्हाला काही चेंज करायचं तुम्ही करू शकता. थोडं सर्च करून घ्यायचं आहे, तुम्हाला एक ऑप्शन भेटेल ड्रॉचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. ड्रॉवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली हा जो काय टेक्स्ट आहे तो सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यावरती थ्री डॉट करून घेऊयात. सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करून आपला हा जो टेक्स्ट आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊयात. तर अशा टाईम तुम्हाला टेक्स्ट सेव्ह करून तुम्हाला इथं पिक्स आपली जी पी एल फाईल आहे त्यामध्ये आपलं चॅक करून क्लिक करून हा जो काही टेक्स्ट आहे तो आपल्या गॅलरीमधून इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर करून घ्याल तुम्ही. ओके, तर येऊयात बॅक. आणि सिम्पली अशा टाईम तुम्ही तुमचं बॅनर जे आहे ते अगदी 2 ते 3 मिनिट क्रिएट करू शकता. तुम्हाला काय काही चेंज करायचं तुम्ही करू शकता. आणि इथं तुमचा लोगो जो आहे तो ॲड करून तुम्ही इथं तुमचं बॅनर जे आहे ते आपल्या कस्टमरला किंवा अजून कोणी असेल त्याला सेंड करू शकता. तर म्हणून तुम्हाला तुमचा लोगो जो आहे तो क्रिएट करता येत नसेल तर तेव्हा ती व्हिडिओ आहे तुम्ही ती पण चेकआउट करू शकता. आणि म्हणून सांगायचं राहिलं सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला तुमचा बॅनर जो आहे तो पूर्णपणे HD क्वालिटीमध्ये करता येत नसेल. म्हणजे आपला जो काही बर्थडे आहे त्याचा फोटो किंवा महाराजांचा फोटो तर HD क्वालिटीमध्ये करता येत नसेल. तर म्हणून त्यावर एक कडक व्हिडिओ आहे, तुम्ही ती व्हिडिओ बघितली तर एकदम नाद, ती व्हिडिओ चेकआउट करून घ्या. सिम्पली आपण आपलं बॅनर जे आहे ते सेव्ह करून घेऊयात. तर सेव्ह कसं करायचं, वरती तुम्हाला मेरिकार्डचे ऑप्शन, त्यावरती क्लिक करायचं. सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे. याची क्वालिटी जी आहे म्हणून पूर्णपणे अल्ट्रा करून घ्यायची. सेव्ह टिकडावर क्लिक करून आपला आजचा बॅनर जो आहे तो सेव्ह करून घ्यायचा. तर म्हणून व्हिडिओ कसा वाटला, आजचा बॅनर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगत चला. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. जे कोणी आपल्या तिथे मिसते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर भाऊ नव्या बॅक आणि तुम्ही माझा शोपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून आभार, मनापासून धन्यवाद.